माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित भारत सरकारनं नोंदणीकृत राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे राष्ट्रीय उपाध्यक्ष आशा पाटील राष्ट्रीय सचिव हर्षद गायधणी प्रदेश अध्यक्ष मंगेश मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे सोलापुरी चादरीचे वाटप करण्यात आले ऋणानुबंध समाजविकास संस्था चिखलीद्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजसेवक संतोष खराडे होते प्रमुख मार्गदर्शक ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राज राजेंद्र लहाणे तर प्रमुख उपस्थितीत विदर्भ संघटक शिवाजी मोरे जिल्हाध्यक्ष राजीव जाधव जिल्हा सचिव विष्णू नवघरे जिल्हा सहसचिव सुखदेव बोर्डे होते भोकर गावामध्ये चिखली तालुक्यातील व परिसरातील निराधार बेसहारा घरातून काढून दिलेल्या समाजातील उपेक्षित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम हे वरदान ठरत आहे तसेच निराधार बेसहारा वृद्धांना आधार देऊन जगण्याची आशा देणारे वृद्धाश्रम म्हणजे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम आहे असे प्रतिपादन ग्राहक उपभोक्ता रक्षण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र लहाणे यांनी केले तसेच वृद्धांच्या सेवेसोबतच भोकर गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत ट्युशन देण्यात येऊन शिक्षणाचे महत्त्व वाढवण्याचे काम सुद्धा करण्यात येत आहे म्हणून या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने भविष्यातही भरपूर मदत करण्यात येईल असे आश्वासन समितीच्या वतीने देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली डोंगरदेवी यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत भैया डोंगरदेवे यांनी केले यावेळी भास्कर वानखडे समाधान डोंगरदेवे भास्कर डोंगरदेवे प्रियांका वानखडे कुशी कुराडे सृष्टी कराडे आचल डोंगर डोंगरदेवे नव्या घेऊनंदे आधीजण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मयूर मोरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा